तर वसई विरार मध्ये सध्या पावसाचा जोर वाढला आहे, समुद्राला उधाण आलंय. मात्र असं असतानाही काही हौशी पर्यटक अर्नाळ्यातील समुद्र किनाऱ्यात आंघोळीसाठी उतरले होते. तर वसई विरार मध्ये सध्या पावसाचा जोर चांगलाच वाढलेला आपण पाहतोय. तर दुसरीकडे ही समुद्राला उधाण आलेलं असताना देखील या ठिकाणी काही पर्यटक समुद्र किनाऱ्यावरती खेळताना पाहायला मिळतात. तर इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे प्रथमेश तावडे यांनी, पाहू. वसई विरार सह संपूर्ण पालघर जिल्ह्याला हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे आणि यात समुद्र किनारी न जाण्याचं आवाहन प्रशासनाने केलेलं आहे. तरी मात्र अनेक पर्यटक जे आहेत ते आदेश जुगारून समुद्र किनारी आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही सध्या दृश्य मी दाखवते, हा विरारचा अर्नाळा परिसर आहे. अगदी पोलीस ठाण्यासमोर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर समोरच पोलीस ठाणे आहे आणि या पोलीस स्टेशनच्या समोरच इथं पर्यटक जे आहेत ते समुद्रामध्ये येताना दिसत आहेत. खर तर समुद्रामध्ये उधाण आलेलं आहे आणि मोठमोठ्या लाठ्या उसळत आहेत आणि असं असलं तरी पर्यटक जे आहेत ते खोल समुद्रामध्ये जाऊन पोहण्याचा आनंद घेत आहेत. या ठिकाणी बघितलं तर कुठले सुरक्षा रक्षक जे आहेत ते या ठिकाणी कुठलीही दिसून येत नाही, त्यामुळे इथली सुरक्षा व्यवस्था ही वाऱ्यावरती आहे. प्रशासनानं आव्हान करूनही आपला जीव धोक्यात घालताना दिसत आहेत, त्यामुळे कुठली दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जाते. त्यामुळे संपूर्ण समुद्र किनारपट्टीवरती पोलिसांनी सुरक्षा वाढवावी अशी एक मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त केली जाते. कॅमेरा पर्सन विपुल सोबत मी प्रथमेश तावडे, झी मीडिया, विरार, अर्नाळा. छत्रपतींचा विचार म्हणजे 24